सगळ्या योगकार आज आम्ही गोयकार अगेन्स्ट मरीना यांच्या वतीन हांव आनीक ॲडवोकेट सुरेश पालकार जे निमंत्रक आसा ते सध्या जी नावशीचो मरीनाचो जो प्रोजेक्टाच्यो गेले 15 दीस ज्यो हालचाली चल्ल्या आणि आमचे जे आंदोलन जे चालू आसा तेजे विशीं तुमचे कडेन थोड्यो गोष्टी उलोवपाक सोदतात हांव ॲडवोकेट पालकराक विनवणी करता की ताणें पयली आपले जे कितें सद्या घडामोडी चल्ल्या ताजेर आपले भाष्य करचे. तुमी जाण आसतले की 10व्या दिसा आमची एक पेशर गोंयकार अगेन्स्ट मरीना अगेन्स्ट आमची एक मिटींग जाली आनी ही मिटींग कॉल आउट केली आमचो स्वातंत्र्य MLA बापू विरेश बोरकार आनी ही मिटींग कॉल आउट केली आनी आमी गोंयकार अगेन्स्ट मरीना आनी आमी लोकलांनी तशेंच आमचे कॉन्स्टिट्युएशन आमच्या पंचायतीन सगळ्यांनी ते मिटींगेक आमी भाग घेतलो आनी मिटींग बरे भशेन जाली. पूण ही मिटींग आयज आमी क्लियर करता ही मिटींग आमी खंयचेच पॉलिटिकल बॅनराचेर मिटींग घेवंक ना आनी इवन ती कोणाक तरी घेवपाची आसली खंयचे पॉलिटिकल बॅनराचे आमकां ऑब्जेक्शन नासलें पूण आमी ओन्ली इतलेंच आमचें स्टँड क्लियर केल्लें आमी त्या पॉलिटिकल बॅनराच्या अंडर येवचीं ना म्हणून आनी ताकाच लागून इवन हांवें विरेशाक रिक्वेस्ट केलो आमच्या MLA की इफ द मिटींग इज ऑन द पॉलिटिकल बॅनर आय मे कम फॉर द मिटींग बट आय मे नॉट टेक द डायस. सो ताका लागून ही मिटींग मागीर म्हाका विरेशान म्हाकाय लॅटर धाडलें आपल्या लॅटर हेडाचेर म्हणजे स्वातंत्र्य MLA म्हणून हांवें लॅटर हेडाचे गव्हर्नमेंट ऑफ गोवा स्वातंत्र्य MLA म्हणून हाचे लॅटर हेडाचे म्हाका दिसता प्रोफेसर अमरावती ताणें लॅटर धाडलें आनी ही मिटींग जाली ती एज अन MLA ऑफ स्वातंत्र्य कॉन्स्टिट्युएंसी एन्ड नॉट एज एन RGP MLA. हें हांव क्लियर करूं सोदता कित्याक लागून क्लियर करूं सोदता की फाटल्यान दिसांनी तुमी पळयत जाल्यार अशे बायट्स आयले अशे व्हिडियो भायर आयले खूब वायट दिसले म्हाका आनी खूब जाणां म्हाका फोनूय केलो विचारप बेगीन कन्व्हेनर ऑफ गोवा अगेन्स्ट मरीना म्हाका फोन आयले की ही मिटींग जाली ती पॉलिटिकल मिटींग पॉलिटिकल पार्टीन केल्ली काय आनी कितें जालें आनी जे एक दोन तीन व्हिडियो आयले एक कालूय कितें एक व्हिडियो आयलो की अशें कोण म्हणटा की अशें म्हटलें की ही मिटींग RGP ऑर्गनायज केली इट इज टोटली रॉंग इट इज द मिटींग वॉज नॉट ऑर्गनायज बाय RGP. आनी एक म्हणजे त्या पयली एक व्हिडियो आयलो की जो मनोज परब जो तुमी जाणा आसतलो RGP सुप्रिमो आसा ताची खूब जाणांक ताची जी तिणें स्पीच केली एक 10-15 मिनटां स्पीच केली तातूंत थोडो भाग ताणें उलयलो तो खूब जाणांक मानूंक ना पार्टिक्युलरली एट द एंड ऑफ हीज मिटींग ही ट्राय टू म्हाका दिसता ट्राय टू टार्गेट द सोशल एक्टिविस्ट ऑर मे बी द पॉलिटिशियन्स आनी तुमी जाणां आसतले हाका लागून खूब जाणांनी म्हाका फ्रॉम पॉलिटिकल पार्टीज ऑल्सो एज वेल एज म्हाका जे कोण एक्टिविस्ट आयले तांच्यांनी फोन केल्लो की हे तुमी तर सांगलेले की ही मिटींग लोकांनी हे केल्या म्हणून विरेशान तर MLA जावन छात्र्यांचो केलो जाल्यार हे अशें कित्याक स्पीच कशी जाली म्हाका दिसता ही कसली स्पीच जावंक करनासली बट येस आमी त्या टायमार कोणाक कंट्रोल करूंक शकना तुमी जाणां आसता दिस वॉज एज द फॅक्ट एंड त्या उपरांत आमचो फकत कन्क्लुझीव स्पीच उलयली म्हणजे आमची MLA आनी तो सेकंड लास्ट उलयलो. पूण येस आमी इतलेंच सांगूंक सोदता की ही मिटींग आसा ती इट वॉज नॉट ऑर्गनायज बाय एनी पॉलिटिकल पार्टी बट इट वॉज ऑर्गनायज बाय दी स्वातंत्र्य MLA मिस्टर विरेश बोरकार. आतां आनी एक की तातूंत एक काल एक तुमचो जो व्हिडियो तर पळय मनोज असोय म्हणटा की हय तुमी तुका जाय जाय धमकी जाय धमकी दरात म्हणून अशें स्टेटमेंट आयकूंक लागलें आनी दीस वॉज ऑर्गनायज एवरीथींग वॉज बाय डन बाय द ही इज MLA ऑफ द RGP. हांव हिजर एक सांगूंक सोदतां विरेश मे बी इलेक्टेड ऑन द पार्टी ऑफ RGP. द मोमेंट ही इज इलेक्टेड लेट देम क्लेरिफाय मोमेंट ही इज इलेक्टेड ही इज इलेक्टेड दी फ्रॉम द स्वातंत्र्य कॉन्स्टिट्युएंसी एन्ड इफ यू सी द ताका मागीर तिचे म्हणून इलेक्शन जाल्या उपरांत जी ती सर्टिफिकेट दिता गव्हर्मेंट इट इज गिवन एज MLA इलेक्टेड फ्रॉम द स्वातंत्र्य कॉन्स्टिट्युएंसी ही इज नो मोर ही आय एम नॉट सेईंग ही इज नॉट इलेक्टेड ऑन द पार्टी लेवल बट ही इज इलेक्टेड ऑन द पार्टी लेवल बट ही बिकम्स द MLA ऑफ द स्वातंत्र्य आनी स्वातंत्र्य जेन्ना तो MLA जातात सो ही इज MLA फॉर एन्टायर स्वातंत्र्य कॉन्स्टिट्युएंसी एन्ड एज पर द आनी त्या उपरांत ही बिकम्स ओन्ली अ MLA ऑफ दॅट पार्टी एज फार एज द पॉलिटिकल थिंग्स आर कन्सर्न फॉर एक्झाम्पल इलेक्शन्स मे बी फॉर द फॉर्मेशन ऑफ गव्हर्नमेंट मे बी फॉर द माय इलेक्शन जेन्ना तुम्ही असेंब्ली जेन्ना तो बाजू मांडला त्या बरोबर अदरवायज फॉर ऑल अदर ही बिकम्स द MLA ऑफ द स्टेट ऑफ गोवा ही बिकम्स द MLA ऑफ द स्टेट ऑफ गोवा एन्ड ही इज नॉट द MLA फॉर ओन्ली द पार्टी ही इज MLA फॉर द स्वातंत्र्य कॉन्स्टिट्युएंसी सो दॅट क्लेरिफाय करपाक लागून इतलेंच सांगूंक सोदता की कोणीच हाचेर
मिसगायड जावचें, कोणीच आमकां अशें वायट हें दवरपाचें न्ही की आमी मिटींगेक येवन आमचो अपमान केलो म्हणून. तुमी जाणा आसतले ताका आनीक कळट जालें मनोज परबाक की ताणें म्हटलें की तुमी आमकां सदांच बी टीम बी टीम बी टीम म्हणटा म्हणून बीजेपीची. आनी ती स्पीच ती तसली हांवें जायते फट हांवें व्हिडियो पळयल्या की जायते ताका पॉलिटिकल पार्टी जायते जेणें मिडिया तांकां बी टीम म्हणटात बी टीम सगळो ताका बी टीम म्हणटा. बट आय वील टॅल मनोज आय वील रिक्वेस्ट हीम प्लीज तुका जो कोणूय म्हणटा न्हू यू काउंटर हीम वी हॅव एब्सोल्युटली नो प्रॉब्लेम. पूण जेन्ना आमचे असले जी आमचे असली मिटींग आसता दिसोच ही मिटींग जावन तुमी जाणा आसता लॉर्ड आमचो आतां ऑलमोस्ट 13 वर्सां जाली आनी हे मिटींगेक खंय तरी डी असली तरी स्पीच जायत जाल्यार आमकां देर इज एप्रिहेन्शन आमकां अशें दिसता की लोक मागीर ते डिवायड जातले. हे डिवायड जावपाक ना जावपाक लागून असली स्पिची ह्या फुडें आमी ह्या फुडें असली स्पिची जायना जावप आमी खंय तरी आमी डिसिजन घेतले. ताकाच लागून ताणें तो ताका तर दिसता की आपल्याक बी टीम म्हणटा जाल्यार ताणें ते पर्सनल लेवलाचेर घेवचे. पूण असली ह्या फुडें तरी आमची मिटींग घेवचे गोवा अगेन्स्ट मरिना नाजाल्यार आमच्या गांवकर मिटींग मिटींग करता नाजाल्यार आमचो सांतारचे एमएलए मिटींग ऑर्गनायज करतलो. ह्या फुडें तरी म्हाका ताचो रिक्वेस्ट आसा की तुका ते पॉलिटिकल लेवलार ना आनी खंय ते बी टीम म्हणो ते तुजे पर्सनल तूं 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 ते रायट फोरमाचेर घे तूं. पूण ह्या हेचेर ह्या मुद्द्याचेर मरिना प्रोजेक्टाक लागून जो आमचो सांतारचो एमएलए आमकां भरपूर सपोर्ट करता आनी कालूय एक इंटरव्यू दिले पयले हितून गोमंतकान. सो ही इज फियरलेसली डिफेंडींग अस आनी ही इज अगेन्स्ट द मरिना प्रोजेक्ट. सो ताका लागून आतां खंय तरी लोकांक भंय पडला की अशें तर फुडें जायत जाल्यार आमच्या भितर फूट पडूंक शकता. आनी तुमी जाणा आसतले आरजीपीन ह्या पयलीं तर तुमी केन्नाच मिटींग केली ना आनी ह्या आमी कोणाकूच ना म्हणूंक ना पूण आरजीपीन ह्या पयली तरी केन्ना मिटींग केलीच ना. आमी जितले जितले मिटींग जाल्या आमी सगळ्यांक आपयल्या इरिस्पेक्टीव ऑफ एनी आमी खंयच्याच पॉलिटिकल पार्टीक ना म्हणूंक ना पूण ताचो आमी बॅनर नाका म्हणून सांगलो. सो हांव इतलेंच मागता की कोणाचेय तर सेंटिमेंट हर्ट जाले पर्टिक्युलरली खंयचे पॉलिटिकल पार्टीचे लिडर्सांचे नाजाल्यार आमचे सोशियल एक्टिविटीचे येवन आमकां येवन आमकां तेणी पार्टिसिपेट जावन ताणें आमकां एनकरेजमेंट केलें ताणें आमकां सपोर्ट केलो ताचे खंय तरी सेंटिमेंट हर्ट जाला तेचे. आय एपोलायज फॉर देम एन्ड आय रिक्वेस्ट देम प्लीज जणी कोणी तर तुमकां कितें म्हटलें जाल्यार डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली तुमकां तर हर्ट जालें जाल्यार ताच्या हेका लागून तुमी आमकां सोडी नाका बिकॉज वी नीड युअर कॉपरेशन वी नीड युअर सपोर्ट. आनी आयज तुमी पयलें आसतले आयज हो 3 फावट मरिना प्रोजेक्ट पयस गेलो कित्याक ओन्ली थींग देर वॉज अ मास एजिटेशन देर वॉज अ व्हेरी स्ट्रॉंग प्रोटेस्ट फ्रॉम द पीपल एन्ड सपोर्टेड बाय ऑल सॉर्ट ऑफ पीपल लायक इंडिविज्युअल जावं ग्रुप्स जावं मागीर ते खंय ऑर्गनायजेशन जावं ना पॉलिटिकल पार्टीज जावं जाणें सपोर्ट आमकां केलो ताकाच लागून आमी खंय तरी यूथ हे आमचे बॅटल जे आसा ते बॅटल आमी जिखून दाखयले आसा. आनी हे आमकां वर तर हें फुडें व्हरपाचें आसा जाल्यार आमी ते एकठांय रावनच लडोंक शकता आनी जिखोंक शकता. आनी आय वान्स अगेन रिक्वेस्ट आमचे मनोज बरोबर की प्लीज इफ यू थिंक दॅट तुका तर खंय तर आरजीपीचो एजेंडा व्हरपाक जाय फुडें जाल्यार प्लीज डोंट म्हणजे जेन्ना आमची पब्लीक मिटींग आसता तेन्ना प्लीज डोंट कम वीथ दीस सच ऑफ वर्ड्स. कित्याक आमकां डिवायड करून हे आमी लॉडो आसा तो डिवायड करून आमी जिखचे ना. कित्याक तुमी जाणा जंयसर जसो डिविजन जाता थंयसर थंयसर सदांच फेलर आसता. म्हणून इतल्याकूच लागून आमी आयज इतलें सांगपाक लागून की लोकांनी जे कोण हर्ट जाला ताणें प्लीज आमकां इतलें म्हणलें की फॉगीव करचें की त्या दिसा खूब जाण इन्सिडंट जाले दिसता म्हाका की अशें जावंक करनासलें म्हणून. आनी आय वील एश्युअर यू दॅट इन फ्युचर वी वील टेक द रायट एक्शन इन द रायट डायरेक्शन सो दॅट सच थिंग वील नेवर हॅपन अगेन. थँक्यू. म्हाका खरें आतां कितें आसा जाणा तूं तुमी म्हणटा पळय आतां तुमी अपोलॉजायज बसून करता पूण आमदारान अजून फुली क्लॅरिफाय करूंक ना. आमदारान क्लॅरिफाय करपाची गरज आसा हेजेर कित्याक तुमी म्हणटा पळय जेन्ना की मनोज बरोबर काल म्हणलें एमएलए तुमच्यान पार्टी तो सेपरेट करूंक जायना. सो वेन द एमएलए ऑर्गनायजीस इट मिन्स इनडायरेक्टली इट मिन्स दॅट आरजीपी ऑर्गनायजीस. सो ह्या हेजेर तुमी म्हाका सांग ह्या हेजेर कोहे लोक येतले कोहे दुसरे एक्टिविस्ट येतले कोहे एनजीओ येतले ह्या हेजेर आतां ह्या स्टेटमेंटाचेर मनोज बरोबाचेर दुसरे कोहे येवंक शकता. तुमी आपयले पसून जाल्यार येवचे ना न्ही. म्हणजे हेजेर पयरूच म्हाका दिसता मिडियान म्हाका दिसता तुमी आनी कोणे एमएलएकूय विचारले ह्या बाबतींत की अशे अशे चॅलेंज आसा आनी कितें आसा
सो म्हाका दिसता ताणें ऑलरेडी आपलो स्टँड क्लियर केला, आपणें कोणाक कांयच म्हणूंकूय ना. मनोज परबाचे जे कितें विशय आसा ते तुमी ताका डायरेक्ट विचारा म्हणून सांगले ताणें. सो आमचे कडेन आमी एक्चुअली ती मिटींग जावन ती दुसऱ्या दिसा मेळ्ळ्या आमी एमएलए बरोबर बी टू डिस्कस द फ्युचर प्लॅन ऑफ एक्शन. सो ताजेर आमच्यो थोड्यो गोश्टी डिस्कशन जाला आनी वी आर गोईंग एज पर प्लॅन. सो आमकांय हो वाद वाडोवपाचो ना. आतां जशें एडवोकेट पालकारान सांगलें की जे कितें मत मनोज परब हांणी जे थंय मांडलां तें ताजें वैयक्तीक मत. आमी थंय गेल्ले ते एक एमएलएन एक मिटींग आपयली, कित्याक आमी ताजे पयलींच सगळ्यांक उलो दिल्लो की आमी पयलीं बसून फाटले एमएलएकूय आमी सदांच बरोबर घेताले. सो त्या दृश्टीन आमी हें काम केल्लें. आतां जशें म्हटलां की थोड्या एक्टिविस्टांकूय खूब जाणांक वायट दिसले, पॉलिटिकल पार्टीकूय वायट दिसला. सो ताजेर आमी आतां आमचे जे कमेंट आसा ते ऑलरेडी केल्ले आसात. सो म्हाका दिसता एमएलएन जो स्टँड घेतला तो बरो आसा, तो आमकां कोणाची कॉन्ट्रोवर्सी नाका. आनी इन फ्युचर वेदर वीथ एमएलए एन्ड वीथ आमचे गोंयकार अगेन्स्ट मरिना, आमचे गोंयचे सगळे जे एक्टिविस्ट आसा, कित्याक आज हो मरिनाचो प्रोजेक्ट फक्त हांगाच एफेक्ट जातलो ना, तो सगळ्यांक एफेक्ट जातलो. दुसरें म्हटल्यार हो मरिना एक फक्त जर गोंयांत हांगा जालो एकदां सुरू, ऑलरेडी ट्युरिजम मास्टर प्लॅनाचेर हांवें पळयलां थंय 7 जाग्यांनी तेणी मरिनाचें आयडेंटिफिकेशन ऑलरेडी करून दवरलेलें आसा. सो हो एकदां सुरू जालो प्रोसेस की हें सगळें जातलें. सो ताका लागून आमकां सगळे गोंयचे एक्टिविस्ट, एनवायरमेंटलिस्ट, पॉलिटिकल पार्टीचो सपोर्ट जाय. सो तो आमी तांचे शिवाय आमचो लढो मुखार वचपा ना म्हणून. आनी एक्टिविस्ट हे सगळे व्हडले मनाचे आसा, ते आपले म्हाका दिसता तांकां कळना कितें जालां तें. आनी ताजे वयल्यान ते मरिनाच्या ह्या एजिटेशनान आमकां तो तांचो तेंको आसतलोच. आनी ऑलरेडी आमी म्हाका दिसता आतां आमचे वतीन आमी दिलगिरी व्यक्त केल्या. सो तो म्हाका दिसता स्टँड आतां क्लियर जातलो. आनी आमदार इज ऑल्सो क्लियर अबावट इट. कालूय ताणें जशें एका मिडिया हावसाच्या डिबेटानूय एक्च्युली ताजेर खूब एलिगेशनूय काल करताले, पूण ताणें तें उत्तर दिलां. आनीक असो अटेम्प्ट दिसता की खूब जाण हांगा व्हडली लॉबी चालू आसा आनी ते खंयच्यान ना खंयच्यान तरी हो मरिनाचो प्रोजेक्ट हांगा हाडपाक ट्राय करतात थ्रू पॉलिटिकल पार्टीज, थ्रू गव्हर्मेंट, थ्रू मिडिया, हें सगळें चालू आसा. आनी ताका लागून आमकां आनीक चड ह्या प्रोजेक्टा विशीं डावट येता. मिस्टर तुमी तुमकां दिसना की आयज जें तुमी उलयता, कित्याक त्या दिसा तुमी कांय मिटींग करूंक नासली, गोंयकार अगेन्स्ट मरिनान मिटींग करूंक नासलेली, एमएलएन मिटींग केलेली. सो जेन्ना ही रिएक्शनां येवपाक लागलीं एक्टिविस्टां कडेन, रिएक्शनां येवपाक लागलीं, तेन्ना एमएलए ओगी रावलो. तर एमएलएन ह्या बाबतीन आतां क्लॅरिफाय करूंक जाय म्हणून की बाबा आपणें मिटींग ऑर्गनायज केलेली, आपूण परतून तुमकां इनवायट करता म्हणून अशें तरी म्हणोंक नाका क्लियरली सारकें. म्हाका दिसता ताणें त्या दिसता उलयलां. जर तुमी विचारी जाल्यार सांगतलो तो तशें ताणें मुद्दम म्हाका दिसता स्टेटमेंट, कित्याक ताजेर तसो कोणेच हें करूंक नाशिल्लो. सो ताणें तशें करपाची गरज नाशिल्ली, पूण जर विचार कित्याक लागून तेज्या प्लॅटफॉर्माचेर आतां ते एमएलए ऑर्गनायज करप आनी मागीर थिंगा मनोज परब येवन कितें जालें तें सांगता. तुमी जाणा आसतले एमएलए मिटींग दवरली ती आमची दसऱ्या दिसा दवरली. 2 दिसा पयलीं आमी आमचे जे एक्टीव ग्रूप आसा तांकां घेवन आमी 2 दिसा संडे बशिल्ले की ही मिटींग ऑर्गनायज करपाक, म्हणजे आमी फ्युचर कसो कितें करपाक ते मिटींग ऑर्गनायज. संडे आमी पयलीं बशिल्ले पळय, मागीर ते मंगळार मिटींग दवरले. सो तातूंत आमी फ्युचर कसो हाचे लागून ती मिटींग घेतली लावशी. आनी आमी ती मिटींग केली आमचे लोकल घेवन आमी थोडे एक्टिविस्ट बी आयले केली आमी मिटींग ती. आनी मागीर तातूंत डिसायड जालें की एमएलए जर मिटींग ऑर्गनायज करता आनी ऑलरेडी हेज गिवन द कॉल एज एन एमएलए ऑफ सांत आंद्रे, देन वी वील पार्टिसिपेटरी आनी आमी तातूंत येतले म्हणून. आनी ताका लागून आमी गोंयकार अगेन्स्ट मरिना आमी एमएलए सपोर्ट दिवन ती मिटींग आमी ऑर्गनायज केली. इट इज वॉज नेवर दॅट मिटींग अशी नासली की सपोज तर थंयसर आरजीपी मिटींग करताले देन डेफिनेटली आमी सांगता अशें आमी कडेन मिटींग वचत आसले, पूण वी वील मायट हॅव नॉट टेकन द डायस. आमी डायस कडेन घेवचे नासले, आमी घेतल्यार पसून जाल्यार आमी आरजीपीचे कांय म्हणजे अशें कांय पॉलिटिकल सायडीचेर कांय उलोवचेच नासले. सो आतां जो मनोज म्हणले म्हाका दिसलें की ती तो म्हणटा की ही मिटींग ऑर्गनायज बाय द आरजीपी एमएलए. इट इज नॉट ऑर्गनायज बाय आरजीपी एमएलए. लेट मी क्लियर, इट वॉज ऑर्गनायज बाय द सांत आंद्रे एमएलए. आनी कित्याक तुमी सांगता ही मे बी द आरजीपी एमएलए इलेक्टेड बाय द आरजीपी. बट तुमी थंय पळयत न्ही, म्हाका अशें दिसलें आयज तुमी क्लियर करता की हांवें आयकलें की ह्या दिसा मिटींग आसा ट्युजडे की मंडे की दे हॅड प्लॅन टू हॅव इट ऑन आरजीपी. आय हॅड डिस्कशन विथ द कन्सर्न मेंबर ऑल्सो, सो विलेज पंचायत ताणें. सो आनी हांवें ताका सांगलें क्लियरली तुमी तर आरजीपीचेर करता, इवन हांवें अशें आयकलां की थंयसर बॅनरी मारपाचे आसले रेडी बीन केल्ले म्हणून. तुमी तर आरजीपीचेर करता जाल्यार अशें जावंक शकता डिव्हिजन. सो एटलिस्ट आतां तर एमएलए तर आपल्याचेर करता जाल्यार वी ऑल पीपल वील कम.
आनी अशें आयकलें पळय ताका लागून ते हॅव गिवन अप दॅट आनी मागीर तेणी ते एमएलएन अप्लाय चॅक केलें म्हाका ते मिटींग आसा अर्द दिसा म्हाका ती लॅटर आयली सो की आपूण एमएलए करता म्हणून सो म्हाका दिसना की एमएलएच्या मनान तरी अशें आसलें की ती आरजीपीचेर करचें म्हणून ती आरजीपी करचें तुमी पयलें आसा तशें एक पासून आरजीपीचो तसो बॅनर नाशिल्लो नाल्यार कांयच नासलें आनी तशें स्टेजीर पासून आरजीपीचें कांयच नासलें एम ए सांत आंद्रे ऑर्गनायज बाय सांत आंद्रे एमएलए म्हणून आसलें सो ताका तर कितेंय तर लिपोवन करपाचें आसलें फॉर एक्झाम्पल मनोज सांगता पळय वॉज इनडायरेक्ट वा डायरेक्टली ऑर्गनायज बाय आरजीपी जाल्यार तांकां लिपोवन करपाचें नासलें ओपन करपाचें आसलें सो लॅट पिपल ऑल्सो शूड लोकांकूय कळपाचें आसलें न्ही की बाबा हे आरजीपीन केलां म्हणून सो मागीर लोक डिसायड करता पूण गोंयकार अगेन म्हणजे अशें न्ही की मनोज सॉरी विरेश बोरकरान एमएलएन आमचें मिटींग केलें आनी गोंयकार ताका सपोर्ट करचें अशें केन्नाच ना की आमी वी वॉन्ट टू गो टुगेदर बट नॉट एज एन आरजीपी बट एज एन एमएलए ऑफ द सांतानी कॉन्स्टिट्युशन ताकाच लागून ती आमी एक जॉयंट मिटींग कशी केल्या अशी नॉट ओनली दॅट कॉल गिवन बाय द त्या दिसा हांवें कितल्या जाणांक जे आमचे ग्रुपान आसा प्लस म्हजे कॉन्टेक्ट आसा सगळ्यांक कॉन्टेक्ट हांवें केल्ले इवन लोकांक इवन आमी तुमचे पयले आसतले की त्याचे लोक जाले तशे इवन आमच्या वाड्यावयले नाल कुडकाचे सगळे ओडिशेचे सगळे कडचे लोक आसले हे लोक दे आर नॉट मोस्टली कनेक्टेड विथ आरजीपी बट दे आर कनेक्टेड विथ अस सो ताका लागून लोक तो एकठांय जालो सो इवन आमचे ते शिमलाचे भुरगे आसले थोडे जे मुद्दम आयले थंयसर की परतून मुवमेंट स्टार्ट जाता म्हणून मुवमेंट स्टार्ट जालो आनी प्रोजेक्ट परतून येता म्हणजे सो दाखोवपाक की दे आर विथ अस अशें न्ही नो डाऊट विरेशान आपल्या लेवलार केला आसतले अशें ना म्हणना पूण आरजीपीन ही ताणें इंडिपेंडंट मिटींग केलें दीस इज टोटली फर्स्ट आनी मनोज शूड नॉट गीव सच मेसेज टू द पब्लीक आतां कितें आसा जाणा तूं आतां मनोजाचे एक पॉयंट तितून स्पश्ट आहा की तो कितें म्हणटा हे एक्टिविस्ट जे येता आनी ते एक्टिविस्टांक आपूण टॉमटा स्टेज शेअर करूंक दिवचो ना ह्या फुडें जे म्हणटा वचून आझाद मैदानाचेर मागीर म्हणटा आरजीपी बीजेपी टीम तोहले एक्टिविस्टांक तुमी आतां आपयतले हे मिटींगेक एटलिस्ट ते तरी अवॉयड करचें करूंक शकता तुमच्यान सी द एक्टिविस्ट ताणें हांवें तेवूय एक आयकले एक व्हिडियो की तो म्हणटा की एक्टिविस्टांक येता जाल्यार ताणें एक 10 जाण कितें हाडचें म्हणून आयकना सी एक्टिविस्ट एक एक्टिविस्ट इज इक्वलंट टू मोर देन इवन समटायम्स 100 बिकॉज जो कोण एक्टिविस्ट येता तो बेस्टय ना ही हॅज सम नॉलेज ऑन देट 100 लोकां कडेन नॉलेज आसतलें ना आसना तो स्टडी करता देट इज रिजन ही कॉल्ड एक्टिविस्ट तो डॉक्युमेंट्स घेता आनी तो कितें तरी स्टडी करता आनी ताका लागून तो येता सो वाय ही कम वाय द एक्टिविस्ट कम मनुष्य नो दीस वाय द एक्टिविस्ट कम टू पास अ नॉलेज विच इज हॅवींग ही पास द वॉट एवर इन्फॉर्मेशन ही इज टू टेल टू द पब्लीक तो की कोणाक 10-20 जाणांक घेवन 10 जाणांक घेवन तरी हे दिवपाचें इन्फॉर्मेशन दिवपाचें आसना ताणें तें इन्फॉर्मेशन दिवपाचें पब्लीक बाबा रे म्हाका आय हॅव सो मच इन्फॉर्मेशन ऑन दीस प्रोजेक्ट ऑर आय हॅव सो मच इन्फॉर्मेशन ऑन दीस टॉपीक एंड देट इज रिजन हीज कमींग ना पूण तुमी ह्या फुडें जेन्ना इनवायट करतले पळय तेन्ना हे ओहले एक्टिविस्टांक हे करतले तुमी अवॉयड करतले डेफिनेटली आय वील से डेफिनेटली जार्जीक क्रिटिसायज करता पळय सी डेफिनेटली नो नो आमी तेंच सांगला वी वॉन्ट एवरीबडी आनी सी बट ओनली थींग माय फ्रॉम डे वन आमचें एकूच आसा रिस्ट्रिक्शन दॅट तुमी खंयचेच पॉलिटिकल पार्टी खंयच्याच ग्रुपाक ना खंयचेच कोणाकूच तुमी हें करूं नाका स्पीक ऑन द टॉपीक वी हॅव तुमी पयलें आसता इतली आमची मिटींग जाली इतली वर्सां आमी ऑलवेज वी हॅव क्रिटिसायज द रुलींग गव्हर्मेंट इट इज नॉट पर्टिक्युलर वन गव्हर्मेंट जेन्ना 2010 स्टार्ट जाता आय हॅव क्रिटिसायज काँग्रेस गव्हर्मेंट काँग्रेस इन 2016 जेन्ना आमचो फॉर्मर एमएलए विष्णुवाद आसलो तेन्ना ही हिमसेल्फ क्रिटिसायज ओन गव्हर्मेंट फॉर दीस प्रोजेक्ट आनी तसोच आमी परतून सिल्वेर फ्रांसीस सिल्वेरा जेन्ना आसलो 21 आमचे परतून एलिजेशन जालें तेन्ना तेन्नाय आमी गव्हर्मेंट क्रिटिसायज केलें वी नेवर क्रिटिसायज वी ओनली वी नेवर क्रिटिसायज इवन द पॉलिटिकल पार्टी वी क्रिटिसायज द गव्हर्मेंट एट हू इज देअर एट अ टायम सो त्या टायमार गव्हर्मेंटाक आमी क्रिटिसायज केलें हांव सुद्दां इवन पॉलिटिकल पार्टी खंयचेच पॉलिटिकल पार्टीक आमी टार्गेट करना सो ताकाच लागून ह्या फुडें हांव तेंच सांगता कितें वी आर मेकींग अवर स्टँड क्लियरली की आज जें आमचें पयलीं क्वेश्चन पयलीं चलतालें तशेंच चलतालें आय वील इनवायट ऑल द एक्टिविस्ट एंड आय वील सी दॅट सपोज दीस फॉर एक्झाम्पल नाव दीस वॉज ऑर्गनायज बाय एमएलए विरेश बोरकर करेक्ट आय वील सी दॅट बिफोर हॅवींग द मिटींग बिफोर स्टार्टींग द मिटींग आय वील कम्युनिकेट माय मेसेज टू दॅम हू हॅव ऑर्गनायज सपोज आमी ऑर्गनायज केले जाल्यार आमी जाणार बट इफ एमएलए एज इज ऑर्गनायजींग द मिटींग आय वील कन्वे द मेसेज डेफिनेटली बाबर दीस सर्टन थिंग्स वील नॉट वर्क एंड दोज वॉन्ट टू आय वील मे इवन इंटरप्ट इन बिटवीन सेइंग दॅट बिकॉज वी डोंट वॉन्ट टू वी वॉन्ट टू कॅरी दीस फायट अहेड वी वील ट्राय टू इंटरप्ट ऑल्सो इफ दर इज समथींग नेगेटिविटी गोसो आमी कितें एश्युरंस दिता की हाका एक्टिविस्टांक जावं पॉलिटिकल लिडरांक सच थिंग्स वी वील ट्राय टू कंट्रोल इट इन फ्युचर